14 वर्षीय मुलीचा होत असलेला बालविवाह सरपंच, ग्रामसेवक व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी रोखण्यास त्यांना यश आले। अल्पवयीन मुलीचा विवाह करण्यास कायद्याने बंदी घालण्यात आलेली असताना देखील अकोले तालुक्यातील उंच खडक बुद्रुक येथे एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाह 32 वर्षाच्या पुरुषाशी मुलीच्या राहत्या घरी होत असल्याची माहिती मिळताच सदरचा बालविवाह थांबविण्याकरिता सरपंच, ग्रामसेवक व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी रणनीती आखून चाइल्ड लाईनने बालविवाह रोखण्यासाठी कार्यवाही सुरू केली। त्यानंतर बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे विवाहस्थळी पोहोचल्या। त्यांनी मिळालेल्या माहितीची शहानिशा केली। या गावातील ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच सुलोचना शिंदे, ग्राम सेविका शेलार यांनी कार्यवाही करत सदरचा बालविवाह रोखण्यास यश आले असून सदर वधूवर आणि त्यांच्या पालकांना बाल कल्याण समिती समोर हजर होण्याची लेखी नोटीस बजावण्यात आली आहे। आज आम्हाला एक तक्रार प्राप्त झालेली होती बालविवाह संदर्भात, उंच खडक बुद्रुक ह्या गावात होती ती। मुलीचं वय 14 असल्याचं समजलं, तर मुली अल्पवयीन असल्यामुळे आम्ही इथे कारवाईसाठी आलो। तर कारवाईमध्ये मग आम्ही त्यानंतर आपल्या उंच खडक बुद्रुकच्या ग्रामसेविका, तसंच सरपंच ताई, गावचे पोलीस पाटील, तुमच्या अंगणवाडी सेविका ताई या सगळ्यांनी मिळून, तसेच आपल्या अकोली पोलीस स्टेशनचे काही कर्मचारी आपल्याला आपण मदतीला घेऊन आपण सदर बालविवाह हा थांबवला आहे। आणि त्याबाबतची तसा त्यांच्याकडनं लेखी जबाब देखील घेतलेला आहे की यापुढे मुलीचं 18 वर्ष वय होईपर्यंत ते मुलीचं लग्न करणार नाही, या पद्धतीने त्यांनी आपल्याला जबाब लिहून दिलेला आहे। आणि तसंच ग्रामपंचायतने देखील त्यांना एक नोटीस बजावलेली आहे, ती देखील त्यांनी घेतली आहे। आणि आम्ही मुलीचं लग्न करणार नाही याची खात्री त्यांनी आपल्याला दिली आहे। यस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता प्रतिनिधी नानासाहेब चौधरी, अकोले।